केवळ आणि केवळ केवड़ा शिवसेनेच्या विरोधामुळेच नारायण राणेंचा प्रवेश लांबलाय ते दरवेळेस तुमच्याकडे येतात वर्षावरती त्यांच्या किती खेफा झाल्या आम्ही सुद्धा किती बातम्या चालवल्या की आज प्रवेश उद्या प्रवेश पण प्रवेश काही केला होत नाही असं का इतका विरोध आहे शिवसेनेचा तुम्ही अपूर्ण माहितीच्या आधारावर या बातम्या चालवल्या <laughs> नारायणराव राणे हे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून राज्यसभेमध्ये आहेत अधिकृत उमेदवार जो राज्यसभेत भारतीय जनता पक्षाचे बी फॉर्म घेऊन अधिकृत उमेदवार म्हणून निवडून गेले त्यांना नव्याने प्रवेश देण्याची आवश्यकता काय प्रश्न त्यांच्या मुलाच्या प्रवेशाचा होता आणि काही कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचा होता तो प्रवेश कडकवलीमध्ये त्या ठिकाणी ऑलरेडी झालेला आहे त्याला आम्ही तिकीट देखील दिलं आहे ते लढतातही आहे बघा शिवसेनेचा विरोध हा साहजिक आहे त्या विरोधाला मी नाकारत नाही आणि राणेसाहेब आणि शिवसेनेमध्ये निश्चित एक टोकाची लढाई झाली बराच बिटरनेस आला एकमेकाच्याबद्दल कटुता आली पण मी राणेसाहेबांना देखील सांगितलं आणि मी नितेश राणेला देखील सांगितलं कधीतरी ही कटुता संपवली पाहिजे जर तुमच्या मनामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल श्रद्धा आहे तर मग किती वर्षेही कटुता घेऊन तुम्ही चालणार आहात आणि म्हणून मी तर त्यांना अतिशय स्पष्टपणे सल्ला दिला आहे की या निवडणुकीत किंवा निवडणुकीनंतर शिवसेनेबद्दल उद्धवजींबद्दल आदित्यबद्दल तुम्ही कुठलंही वक्तव्य करणं टाळलं पाहिजे तुम्ही ते करू नये करण्याची आवश्यकता नाही आहे बघा ती जागा निवडून येते शंभर टक्के निवडून येते ही कटुता संपली पाहिजे असं माझं मत आहे